धुळे पंचायत समिती येथे कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अत्याचाराला आळा घालण्यात यावा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना जिल्हा धुळेतर्फे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना या संदर्भाचं निवेदन देण्यात आलं. प्रस्तुत निवेदनात म्हटलं आहे की पंचायत समिती धुळे अंतर्गत कार्यरत असलेल्या महिला कर्मचारी यांना कनिष्ठ प्रशासन अधिकारी डी के सोनवणे यांच्याकडून होणाऱ्या अन्याय अत्याचाराला सामोरे जावे लागत आहे. त्यांच्याकडून होणाऱ्या लज्जास्पद वर्तणुकीमुळे महिला कर्मचारी वर्ग कंटाळला आहे. त्यामुळे या प्रकाराची तात्काळ दखल घेऊन डी के सोनवणे यांची बदली करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी निदर्शनेही करण्यात आली. कनिष्ठ साहेबांनी तरी श्री डी के सोनवणे हे खूपच त्रास देत आहे. याच्यापूर्वी पण तक्रार केली होती त्यांच्याबद्दल, त्यांनी माफी पण मागितली होती, पण त्यांनी जैशाचा त्रास चालू करून दिला आहे. मला माहीत तपासणी साठी एकदा ते खूपच ती सांगायला लाज वाटते आहे मला. इथं काय मागणी म्हणजे जाणूनपूर्वक त्यांनी मला व्हिडिओ कॅमेरा दिला आणि 7 वाजेपर्यंत थांबवायचे आणि शनिवार पण ड्युटीला बोलवायचे. मग याच्या उद्देश त्यांचा काय मला काय माहीत नाही, पण मी एक मला गरजू म्हणून मी कामाला हजर झाली तर मी जे क्षमता दाखवली आणि महिलांना सात म्हणजे प्रत्येक गोष्टीला महिलांना टार्गेट म्हणून होता. मग त्याच्या मागचा हेतू काय आम्हाला काही कळत नाही. त्यांनी स्पष्ट सांगून दाखवायचं त्यांचा काय हेतू, त्यांनी असं मानसिक टेन्शन न देता. तुमची मागणी काय आता? त्यांच्यावर अन्याय नको करायला आणि काय असेल त्यांचं त्यांनी स्पष्ट सांगायला पाहिजे. जिल्हा परिषद चतुर्थश्रेणी संघटनेचा अध्यक्ष आज माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आलो आहे. आमच्या आम्ही सर्व जमलेले काही इथं महिला भगिनी पंचायत समिती धुळे येथे परिचर या पदावर कार्यरत असून आमच्या पंचायत समितीत महिला ज्या विधवा महिला आहेत बिचारा परिचर यांना पंचायत समितीत कार्यरत असलेले श्री डी के सोनवणे कार्यालयाधीक्षक यांच्याकडनं खूप मानसिक शारीरिक प्रकारे त्रास दिला जातो. कर्मचाऱ्यांची खूप पिळवणूक होते, त्यांना खूप हॅरेसमेंटमध्ये दबावात काम करावं लागत आहे. त्यांचा त्रास कमीत कमी आज 6 महिने ते वर्षापासून होत आहे, पण आता महिलांची सहनशक्ती संपल्याने त्यांनी शेवटी त्यांची म्हणजे इतकी मनस्थिती खराब झाली की त्यांना नोकरी करूशी वाटत नाही. आज त्यांनी मोठी धाडस दाखवलं आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे भेटीसाठी आले आहेत. आम्हाला माननीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडनं न्यायाची अपेक्षा आहे आणि त्यांनी आम्हाला योग्य न्याय मिळवून द्यावा. व या माता भगिनी आहेत ज्या बिचाऱ्या महिला त्यांच्या आज विधवा महिला आहेत काही त्यांच्या परिचर, त्यांच्यावर त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी आहे. त्या म्हणजे कुटुंबाची जबाबदारी असल्याने नाईलाजास्तव नोकरी करतात आज परिचरांची. काही ग्रामसेवकच्या पत्नी आहेत तर काही शिक्षकांच्या पत्नी आहेत. त्यांची परिस्थिती चांगली असून सुद्धा त्यांच्या परिवारासाठी ते आज परिचर या पदाचं काम करतायत, पण जो प्रकारे कार्यालयीन अधीक्षक यांच्याकडनं त्यांना त्रास होत आहे शारीरिक व मानसिक, त्या त्रासाला कंटाळून आज त्यांनी आज न्याय मागण्यासाठी जिल्हा परिषद येथे आलेले आहेत. तरी आम्ही माननीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देतो आणि जो कार्यालयीन अधीक्षक आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करून महिलांना विधवा महिलांना आणि परिचर महिलांना यांना न्याय मिळवून द्यावा अशी विनंती करतो.